राज्य सरकारमधील तीनही पक्षांमध्ये तनाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या पत्राने या चर्चेला पुन्हा गती मिळाली आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. राज्य सरकारमध्ये प्रत्यक्षात जे काही चालत आहे ते सर्वांसमोर येत आहे असे ते म्हणाले. काय चाललंय या सरकारमध्ये? कोण कोणाला चॅलेंज करतो आहे? कोण कोणावर टीका करतो आहे? आता मला असं वाटायला लागलं की देवेंद्रजी फडणवीस यांचा गृहखात्यावर आणि सरकारवर कंट्रोल राहिला काय असा मला कधी प्रश्न पडायला लागला. गृहखात्याच्या अधिकारामध्ये जर गृहमंत्र्यांनी केलेली बदली त्याला तुम्ही सरकारच्या पातळीवर चर्चा करा, पण थेट मुख्यमंत्र्याला पत्र दिलं जातं आणि ते पत्र व्हायरल होतं. ते मुख्यमंत्र्यांनी केलंय की पाठवणाऱ्या मंत्र्यांनी केलंय, म्हणजे सरकारच्या उरली सुरल्या इब्रतीचे वाभाडे काढण्याचं काम, म्हणजे थोडी बहुत काही इज्जत शिल्लक आहे ती सुद्धा त्याची इज्जत चव्हाट्यावर आणण्याचं काम आता सर्रास सुरू झालंय. पूर्वी आम्ही याला कोल्ड वॉर म्हणत होतो, आता कोल्ड वॉरच्या पलीकडे जाऊन यांनी एकमेकाचे वाभाडे काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आणि मला वाटतं की तीन पक्षाचं सरकार तीन दिशेला तोंड करून एकमेकाचं तोंडही बघायला तयार नाही अशा प्रकारची परिस्थिती राज्यात निर्माण झालेली आहे. काल जे पत्र मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं तो थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, गृहखात्याला आव्हान आहे, त्यांना तो चॅलेंज केला असं मला वाटतं. आता ते कसे निपटतात, कसे निपटवतात हे आता आम्ही बघणार आहोत.